ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. सरकारने पावले पाठवले होते, ते पावले येऊन गेले. पावण्याची चिंता आपल्याला असते. कारण आपल्याला निवडणुकीच्या आधी रँकेच्या एका प्रकरणाच्या बाबतीत मला ईडीची नोटीस पाठवली. त्या बँकेचा आधी सभासद होतो. त्या बँकेचं मी कधी कर्ज आयुष्यात घेतलं नाही. आणि असं असताना मला ईडीची नोटीस दिली. मला त्यांनी ईडीची नोटीस दिली आणि सवन महाराष्ट्रांनी भाजपला विरोधी ठरवलं. अजित पवारांच्या बद्दल काय असेल, अर्जित पवारांच्या बद्दल काय असेल, काही गोष्टी त्यांनी केलेल्या असतील, त्या गोष्टीच्या बद्दलचा परिणाम हा सर्वसामान्य माणसांच्या सत्तापासून सत्तेचा गैरवापर आजचे राज्यकर्ते कसे करतात या संदर्भात निश्चित करणार लोक त्यांना धरा शिकवण्याचं राहणार नाही. तो वेळ जवळ चाललेला आहे. यापेक्षा मी सगळे अजिब बोलू इच्छित नाही. पण पुन्हा एकदा तुम्हाला एकच सांगतो की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा हा फडकवला पाहिजे. या शहराचा चेहरा हा बदलण्यासाठी आपण सगळ्यांनी कष्ट घेतले पाहिजे. त्या कामाला माझी तुम्हाला साथ राहील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे